नमस्कार मित्रांनो, मी आज थिएटरला आलो, अंबरनाथ थिएटरला. मजबुरीने ॲक्च्युली मला इथे यायचं नव्हतं, पण आज एक खूप चांगला पिक्चर रिलीज झाला आहे विक्रा करुणा, आणि तो एकदम फॅन्टसीसारखा. मला फॅन्टसी बुक्स खूप आवडतात, आणि जो प्रीमियर झाला त्याचा जो दिलेला आहे रिव्ह्यू लोकांनी, तुम्हाला बघायलाच पाहिजे ही मूवी. खूप चांगली, तुम्हाला माहिती तेलुगू मूवीज कसे किती चांगले यायला लागले, तर हा ही मूवी बघायचीच होती आणि म्हणून मी थिएटरला आलो आहे. आता शो 12 आज सुट्टी घेतली कामापासून आणि म्हटलं 12 शो बघूया, आणि एकच थिएटरला होतं म्हणजे जवळ म्हणजे अंबरनाथ, तर म्हटलं चला बघू. तर तुम्हाला सांगतो की कसा मूवी होती, कशी होती, चांगली स्टोरी नाही सांगणार. नो म्हणजे तुम्हाला बिलकुल म्हणजे तुम्हाला त्या स्टोरीबद्दल काही सांगणार नाही, फक्त एक सांगणार की पिक्चर कसा रिव्ह्यू सांगणार तुम्हाला की कसा वाटला मला. ओके चला बघूया. मित्रांनो, मी विक्रांत रोना बघितलेली आहे, आणि जसं लोकांनी सांगितलं होतं की ही मूवी मोठ्या पडद्यावर बघण्यासारखी आहे, तर खरोखर ही मूवी खरोखर जबरदस्त आहे एकदम. आणि ही स्टोरी चांगली आहे, ग्राफिक्स CGI जे सांगितलं होतं फॅन्टसीसारखी आहे, एकदम डार्क फील दिला आहे. गॉथिक जे चित्र असतात पिक्चर तसं बघत असेल ना, तर तशी बिलकुल दिसते. आणि सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत कळत नाही. सस्पेन्स स्टोरी थोडक्या सांगेल, पूर्ण नाही सांगणार, की एका गावात खून होतात आहेत, खासकर लहान मुलांचे, आणि त्या गावातले लोक मानतात की इथे ह्या ठिकाणी ब्रह्मराक्षस किंवा कुठलं भूत राहतं, आणि त्यामुळे तिथे जायला नाही पाहिजे. आणि त्या गावात विक्रांत रोना येतो, आणि नंतर तो काय होतं त्याच्यावर ही मूवी आहे. आणि सस्पेन्स मी तुम्हाला बिलकुल एवढंच सांगेल, त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही सांगणार नाही. पण जेवढे म्हणजे प्रत्येक फ्रेम पिक्चरची बघण्यासारखी, एक क्षण नाही जिथे तुम्ही बोर होता, असं एकही मोमेंट नाही जिथे तुम्ही बोर व्हाल. म्युझिक पण चांगलं आहे, आणि जेवढ्या ॲक्टर्स ॲक्टिंग केली किच्चा सुदीप मी जो मेन रोल केला आहे, सगळ्यांचं काम चांगलं आहे. विक्रांत रोना म्हणजे किच्चा सुदीप हे कोण आहेत मी तुम्हाला सांगणार नाही, ते सस्पेन्स ठेवणार. ते त्या गावात येतात आणि ते काय येतात ते सगळं मी सस्पेन्स ठेवणार आहे, मी तुम्हाला काही सांगणार नाही. आणि ही ती मूवी आहे जिला तुम्ही तुंबाडशी कम्पेअर करू शकतात. ह्याच्या आधी पण खूप मूवी झाल्या आणि खूप रिव्ह्यूअर्स फालतूमध्ये तुंबाडशी त्याला हे करतात, पण ही ती मूवी आहे जिला तुंबाडशी तुम्ही ॲक्च्युली कम्पेअर करू शकता. म्हणजे आता जे प्रादेशिक भाषेमध्ये जे जेवढ्या मूवीज बनतात आहेत तेवढ्या जबरदस्त आहे. म्हणजे बॉलिवूडला त्यांनी पाठिंबा टाकले, मराठी लोकांनी, मराठी जे डायरेक्टर होते तुम्हाला ते मराठी होते, ॲक्च्युली मराठीतच बनणार होती, पण बिग बजेट होती, पैसे वसूल नाही होणार म्हणून त्यांनी कदाचित हिंदीमध्ये बनले. मराठीत बनवायला पाहिजे होती पण हिंदीमध्ये त्यांनी रिलीज केली. पण ते जे डायरेक्टर आहेत, जे आयडिया आहे ते एका मराठी व्यक्तीची आहे. पण आता ही त्यानंतर कन्नड मूवी आली जी प्रत्येक भाषेत डब होते आणि खासकर इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल लेवलला झाली, आणि तिकडच्या लोकांचं पण रिॲक्शन यायला लागलं आहे, तर की जबरदस्त आहे. तर माझ्यातर्फे या मूवीला मी इमानदारी खूप म्हणजे उधार आहे, मी 5 देईल, आणि तुम्ही नक्की जाऊन बघा. मी 5 ज्या मूवीला देतो ती चांगलीच असते. ओके नक्की जाऊन बघा. मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये भेटतो, तोपर्यंत बाय बाय.